राज्य शिखर बँकेच्या 25,000 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी ईडीनं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 70 जणांवर गुन्हा दाखल केलाय. याच पार्श्वभूमीवर आज बारामती बंदची हाक देण्यात आली आहे. बारामतीसह सांगली सातारा या ठिकाणी देखील बंद पुकारलेला होता. त्या बंदला बारामतीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत 100% बंद पाळला आहे. तिकडे मुंबईत ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं ईडी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ईडीच्या नावानं शिमगा करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज करत पदाधिकाऱ्यांची धरपकड देखील केली आहे. दुसरीकडे हिंगोलीतही याचे पडसाद पाहायला मिळाले. शरद पवारांसह 70 जणांवर ईडीनं गुन्हे दाखल केल्यानं हिंगोलीत राष्ट्रवादीच्या वतीनं काळे झेंडे दाखवून शासनाचा निषेध करण्यात आलाय. विधानसभा निवडणूक तोंडावर असताना हे खोटे गुन्हे राष्ट्रवादीवर जाणीवपूर्वक केल्याची महाराष्ट्रामध्ये घटना घडल्यानं राष्ट्रवादीच्या वतीनं शासनाच्या विरोधात काळे झेंडे दाखवून शासनाचा निषेध करण्यात आलाय. सांगलीत ही राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजप सरकार आणि ईडी विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि रास्ता रोखण्याचा प्रयत्न केलाय. राष्ट्रवादीच्या काही महिला पदाधिकाऱ्यांनी तर बोंबाबोंब करत पवार यांच्यावरील कारवाईचा निषेध करत निदर्शनं केली आहेत. प्रत्येक कार्यकर्ता युवक असेल तरुण असेल सगळे कार्यकर्ते या ठिकाणी पेटून उठल्याशिवाय राहणार नाहीत. कारण हे आपण बघता की सुळ्याचं राजकारण आहे आणि सुळबुद्धीच्या राजकारणामुळे या ठिकाणी आदरणीय नेते पवार साहेबांना किती अडकण्याचा प्रयत्न केला. 80 वर्षाच्या वयामध्ये त्यांना कोणी अडकू शकलेलं नाही. मुद्दा म्हणून अडकण्याचा प्रयत्न केला त्याचा परिणाम या विधानसभेमध्ये आपल्या सगळ्याला दिसल.